अभिनेत्री माधुरी दीक्षित 2024 लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच माधुरीनं सामच्या मंचावरून एक मोठा खुलासा केलाय. काय आहे हा खुलासा, पाहूया त्या रिपोर्टमधून. माधुरी दीक्षित राजकारणामध्ये प्रवेश करणार. दोन हजार 2024 लोकसभा निवडणूक लढवणार. धकधक गल आता विरोधकांना धडकी भरवणार. लाखो लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी धकधक गल माधुरी दीक्षित. आता राजकारणात आपलं नशीब आजमावणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. भाजपमध्ये मोदींनंतर नंबर 2 नेते अमित शहा भाजप नेत्यांचा लवाजमा घेऊन माधुरी दीक्षितच्या घरी पोहोचले आणि माधुरीच्या राजकारणातील एंट्रीची चर्चा सुरू झाली. पण माधुरी दीक्षितच्या राजकीय प्रवेशाबाबत इतकी चर्चा का आहे पाहूया. माधुरी भाजपकडून 2024 लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणेशोत्सवाच्या दरम्यान 23 सप्टेंबरला मुंबईत आले होते. त्यावेळी शिंदे फडणवीसांच्या सोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली होती. चर्चेच्या दरम्यान लोकसभेसाठी माधुरी दीक्षितच्या नावाचाही विचार करण्यात आल्याचं समोर आलं. मुंबईत गोपाळ शेट्टी किंवा पूनम महाजन यांच्या मतदारसंघातून माधुरीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यापूर्वी देखील भाजपच्या संपर्क फॉर समर्थन या मोहिमेदरम्यान अमित शहांनी माधुरीची घरी जाऊन भेट घेतली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एका कार्यक्रमात माधुरी दिसली होती. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची ती ब्रँड अँबॅसिडर होती. पण राजकीय प्रवेशाबाबत किंवा लोकसभा निवडणुकीबाबत माधुरीनं साम टीव्हीच्या मंचावरून काय सांगितलंय पाहूया. नाही काय, प्रत्येक इलेक्शनच्या आधी मला काय इलेक्शनला उभं करतात मला माहीत नाही. पण माझं ना माझं इंटरेस्ट आहे माझ्या फील्डमध्ये, म्हणजे मला ॲक्टिंग करायला आवडतं, प्रोडक्शन आवडतं, फिल्म्स बनवायला आवडतात. पण असं पॉलिटिक्स म्हटलं तर मला वाटत नाही की माझी ती चण आहे म्हणजे पॉलिटिक्समध्ये यायची, कारण त्याला पण एक वेगळ्या प्रकारचे तुम्हाला हे लागतात, काय म्हणतात त्याला, स्किल सेट लागते. आणि ती स्किल सेट आय डोंट थिंक आय हॅव, तर मला वाटत नाही की असं पॉलिटिक्स इज माय कप ऑफ टी. राजकारणात अपेक्षित असलेलं स्किल माझ्याकडे नाही असं म्हणत माधुरी दीक्षितनं सर्व चर्चांना पूर्णविराम लावलाय. तुर्तास तरी माधुरी दीक्षित लोकसभेच्या रिंगणात उतरणार नाहीये. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.